धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ टेलरी समाज व मेंढपाळ टेलरी विकास संचालित महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन आंदोलने मोर्चेच्या माध्यमातून मेंढपाळांना ग्रेजेज सेटलमेंटमध्ये मंजूर करण्यात आलेली आरक्षित मेंढी चराई वन जमीन दाखविण्यात संदर्भात विनंती केली जात आहे। याविषयी 23 ऑगस्ट रोजी निष्क्रिय वन अधिकाऱ्यांना बांगड्यांचे आयर देण्याचे आंदोलनही केले, मात्र त्यावेळेस शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मध्यस्थीने मेंढपाळ ठेलारी समाजाची हक्काची वन चराई जमीन ते वन जमीन 15 सप्टेंबरपासून दाखविण्यास सुरुवात करू असे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनावर भरोसा ठेवून आंदोलन स्थगित करण्यात आले होते, मात्र याच वेळी महाराष्ट्र टेलरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी वन जमीन दाखविण्यासाठी बलिदानच हवे असेल तर यापुढे ना मोर्चा ना आंदोलन ना निवेदन करता समाजाचा जबाबदार व्यक्ती म्हणून मी एकटा अज्ञात स्थळी वन जमिनीवर जाऊन आत्मदहन करेल असा इशारा देण्यात आला होता। मात्र आज पावेतो सप्टेंबर महिनाही संपत आल्याने अजूनही वन विभागामार्फत कोणतीही मेंढी चराई वन जमीन दाखविण्यास सुरुवात झाली नसून आज रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व 1 ऑक्टोबर रोजी अन्य स्थळी जाऊन आत्मदहन करणार व याला सर्वस्वी जबाबदार वन अधिकारी व कर्मचारी असतील अशी भूमिका त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली। या प्रसंगी त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर सुळे, सुखदेव शिंदे, प्रवीण कथाळ, अनिल गोयकर सह आदी उपस्थित होते। मी खेळ मेंढपाळ ठेलारी अध्यक्ष शिवदास वाघमोडे मागील 3 वर्षापासून मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने मेंढी चराई हक्काच्या जमिनीसाठी वन जमिनीसाठी आम्ही वेळोवेळी निवेदनं मोर्चे आंदोलनं केली, परंतु कुठल्याही मोर्चा व आंदोलनाचं फक्त कोंडी किंवा लेखी आश्वासन देतात त्या आश्वासनाची आज तारीख पूर्तता झालेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही मागील 3/9/2021 रोजी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचं आंदोलन केलं होतं। त्यामध्ये धुळे शहर PI नितीन देशमुख साहेब यांनी मध्यस्थी करून सनी 15 तारखेपासून तुमची मेंढी चराई वन जमीन दाखवू असं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाचं आज तागायत पूर्तता झालेलं नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आता मी माझ्या मेंढपाळ ठेलारी समाजाला मोर्चा किंवा आंदोलन न थकवता मी त्या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून सनी मी स्वतः जर वन अधिकाऱ्यांना ठेलारी समाजाचं बलिदानच पाहिजे असेल तर मी त्या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून सनी आज्ञास्थळी वन जमिनीवर जाऊन सनी राखे टाकून आत्मदहन करेल आणि माझ्या अंगावर राखे टाकून आत्मदहनामध्ये माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना वरिष्ठ व त्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून सनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्या आत्मदहनानंतर माझ्या जीवाचं काही बरे वाईट झाल्यास त्याच्यानंतर माझ्या मेंढपाळ ठेलारी समाजाला त्यांच्या हक्काची वन जमीन दाखवावी आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी या विनंती करण्यासाठी आज आम्ही निवेदन सादर केलं आहे। निवेदन देतेवेळी आमचे सुखदेव शिंदे, प्रवीण खताळ, ज्ञानेश्वर सुळे, अनिल गोयकर व भिवरकर असे आम्ही आज मेंढपाळ ठेलारी समाजाचे बांधव इथं निवेदन देतेवेळी हजर होतो।